अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे आहे नंबर वन टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. विटेकरांनो तयार व्हा, पुन्हा एकदा येत आहे विटेकरांच्या हक्काचं व्यासपीठ. हो अहो, तुमचे आमचे आपल्या सर्वांचे विटा अष्टमीतील प्रमुख आकर्षण श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित गणपती सारीस आणि एनजी गोल्ड 1 ग्रॅम ज्वेलरी प्रायोजित विटा फेस्टिवल. पहिल्याच वर्षी लोकप्रिय ठरलेल्या विटा फेस्टिवलच्या दुसऱ्या पर्वात विटेकरांच्या हक्काचं व्यासपीठ साकारणार डान्स स्पर्धा, गायन स्पर्धा, सिने कलाकारांच्या उपस्थितीत मराठी चित्रपट रावरंभा आणि सरजाचे प्रमोशन, आपला अभिमान आपल्या विटे शहराचे गीत रिलीज, विटा भूषण पुरस्कार, कीर्तन आणि नितीन भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम सलग 3 दिवस 17, 18, 19 एप्रिल रोजी. तेव्हा विटेकर कलाकार आणि रसिक तयार व्हा भव्य दिव्य फेस्टिवलसाठी, आपल्या विटा फेस्टिवलसाठी आणि विटे शहराच्या येणाऱ्या नवीन गाण्यावर थिरकण्यासाठी. अधिक माहितीसाठी संपर्क 88 87 27 67. डोळ्याच्या आतल्या पांढऱ्या भागाला कुस्ती खेळताना पहिलवानाचं नख लागलं, आतल्या पांढऱ्या भागावर, काळा भाग सोडून पांढऱ्या भागावर, आणि त्याच्यावर 6 टाके पडले. ते टाक्याचे सुद्धा फोटो काढले, आता सुद्धा मोबाईलमध्ये आहेत माझ्या, मला दाखवायचे म्हणजे. त्यावेळेस असं झालं की मी असं विचार केला की आपण हे काहीतरी आपण करून जास्त ह्याला वाढ होऊन द्यायची नाही, तर आपलं प्रॅक्टिस बुडेल, थांबेल सगळं म्हणून. म्हणून मी ते कुणाला न दाखवत आपलं काहीतरी गेले, म्हणजे रक्त यायचं डोळे. ज्यावेळेस माझ्या तिथं नख लागलं त्यावेळेस म्हणजे कुठल्या गुडघ्याला लागल्यानंतर एवढ्या वेदना झाल्या, त्यावेळी ते डोळ्यात लागल्यानंतर झाल्या. पण त्यावेळेस अशी परिस्थिती झाली की मी अजं डोळ्यातनं एका डोळ्यातनं पाणी येतं होतं, एका डोळ्यातनं रक्त येत होतं त्यावेळेस. डोळ्यातनं रक्त येत असताना तुम्ही प्रॅक्टिस करतो? नाही, ती लागलेली परिस्थिती अशी झाली तुम्हाला खरं सांगतो, एका डोळ्यातनं रक्त येत होतं आणि त्या वेदनेनं एका डोळ्यातनं पाणी येत होतं माझ्या. आणि ही माझी कंडिशन बघून माझे गुरु ज्यांच्यामुळे मी 2 महाराष्ट्र केसरी 2 वेळा झालो, बाकी सगळ्या गोष्टी झालो, त्यांच्या ह्याच्यावर ह्याचं नाव राष्ट्रकुल ठेवलं, कारण त्यांनी राष्ट्रकुलमध्ये 1982 साली गोल्ड मेडल घेतलं आदरणीय राम सारंग सर. खरं तर ती माझी परिस्थिती बघून त्यांच्या दोन्ही डोळ्यातनं पाणी आलं की एवढी वाईट परिस्थिती, ते मॅटर खेळत असताना चालू कुस्ती म्हणजे प्रॅक्टिस चालू असताना जोरात ओरडलं, मी तोंडावर हात ठेवला, काय झालं काहीच कळना, कुणालाच काही कळना मुलं आले तर. म्हणजे तोंडावरून हात काढला मी, ते ह्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि ह्या डोळ्यातनं रक्त येत होतं. सरांनी ओळखले की आतल्या जायला जखम मोठी झालेली आहे, ते पुढच्या पहिल्यांदा सरांनी लगेच नखं बघितलं, ते एक नखं वाढलेलं होतं आमचं. खरं तर दर्शनावर रविवारी नखं काढून सोमवारी सगळे चेकिंग होतं, नखं काढलेले आहेत का, बाकी सगळे शूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेक होतात. ते गट नख थोडंसं बाहेर होतं, तेच नख मला बरोबर लागलं. त्याच्यानंतर मग मी ते झालं बरं म्हणत, पण ती जास्त जास्त वाढायला लागलं, इन्फेक्शन व्हायला लागलं. नंतर मग पुण्याला जाऊन ते ऑपरेशन करून, पण तरीसुद्धा डोळा एक पट्टी लावून, तर फक्त कुस्ती खेळत होतो पण सराव सगळा करत होतो, तरीसुद्धा डॉक्टर सांगायचे ताण आल्यानंतर डोकं डोळ्याचे टाक्यांना तुटतील म्हणून सांगितलं. पण ते काय जिथे टाके घातले ते काय आपल्या चमड्यासारखं एवढं मजबूत नसतं, व्यायाम करताना आपण ताण पडतो. तसंच मग पायाचं जरा जरा प्रॅक्टिस करत करत ते दिवस काढले, सराव चालू ठेवला होता तसंच. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CB फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.